नमस्कार. आषाढी वारी झाली पाहिजे, पंढरपुरात विठनामाचा गजर झाला पाहिजे. आम्ही वारकऱ्यांच्या बरोबर आहोत. सरकार आषाढी वारीच्या निमित्तानं जी काही धोरणे आखत आहेत, जे काही नियम घालून देत आहेत, ते आम्हास मान्य नाही. सरकारच्या या भूमिकेचा जाहीर निषेध करावा लागेल. आपल्या निवडणुका, मोर्चे, सभा आणि समारंभ यांना आपल्याला कुठलीच बंधने नसतात. कोरोना त्यावेळेस आपल्यापाशी येत नाही अशी आपली समजूत आहे काय? पंढरपुरात निवडणुकीच्या वेळेस एका शिक्षकाच्या कुटुंबातील सारेजण मयत पावले कोरोनामुळे. निमित्त होते तुमच्या निवडणुका. म्हणजे तुमच्यावरती भरोसा ठेवण्याचे दिवस आता राहिलेले नाही. आमचा भरोसा पांडुरंगावरती जास्त आहे. जे काही आमचे बरे वाईट करायचे ते पांडुरंगाकडे, तुम्ही मध्ये येऊ नका. सगळ्या वारकऱ्यांना ज्यांना यायचंय त्यांना येऊ द्या. भले लाखाच्या संख्येनं नसेल पण हजाराच्या संख्येने त्यांना पंढरपुरात येऊ द्या. त्यांना शिखर दर्शन का होऊन घेऊ द्या. आणि आमच्या पालख्यांच्या ज्या काही परंपरा आहेत त्या परंपरा पुढे चालू ठेवू द्यात. मागील वर्षी आम्ही तुमचं ऐकलं, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. वारकऱ्यांनो, आपल्या संतांच्या नुसत्या पोथ्या वाचू नका. त्यांचे संदेश नुसते लोकांना कीर्तन आणि प्रवचनांना सांगू नका. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाथाळांचे माथी हणुकाठी, ही जी आपली शिकवण आहे ती आता आपल्याला आचरणात आणावी लागेल. कारण हे सत्ताधारी आपल्याला सहजासहजी जगू देणार नाहीत. आपल्या भावनांचा ती कधीच कदर करणार नाहीत. कारण त्यांना पडले आहे ते फक्त राजकीय आयुष्य, त्यांना पडले आहे ते राजकीय लाभ. तुमच्या आमच्या भावनेशी त्यांना काही देणं घेणं नाही, तुमच्या आपल्या भक्तीशी त्यांना काही देणं घेणं नाही. आपला पांडुरंग आपली काळजी घेईल, याचबरोबर आपणही सर्वार्थाने काळजी घेऊन आषाढी वारीस सहभागी व्हावं, हरकत नाही. पण या सरकारचा तुम्ही जाहीरपणा निषेध करा, हे मात्र निश्चित. आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. आजच आम्ही महाराष्ट्र सरकारच्या आषाढी वारीविषयक धोरणांचा निषेध करीत आहोत. आणि वारकऱ्यांना मोठ्या संख्येने या, काळजी घेऊन या. पांडुरंग आपल्या पाठीशी आहेच, पण सरकारला आणि पुढाऱ्यांना आपल्याला शिकवायचे आहे, त्यांना एकदा आपली ताकद दाखवून द्यायची आहे, हेही विसरू नका. आणि त्यासाठी आवश्यक असणारे बळ पांडुरंगाच्या चरणी माथा टेकून मागून घ्या, एवढे मात्र मी नक्की सांगेन. धन्यवाद.